तर छत्रपती संभाजीराजे यांनी गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनीही मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करत मराठा आरक्षणाच्या बाबतीतही त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगायचंय की त्यांची रिकव्हरी चांगली आहे. डॉक्टर्सनी सुद्धा जी काल लिव्हर आणि किडनीवर सूज होती ती आज कमी झालेली आहे आणि लवकरच्या लवकर त्यांना डिस्चार्ज करायच्या ऐवजी मी त्यांना सांगितलं आहे जास्तीत जास्त दिवस त्यांना इथं ठेवावं. पूर्ण रिकव्हर झाल्याशिवाय त्यांना हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज करू नये. इथं हॉस्पिटलमध्ये सुद्धा शिस्त असावी जेणेकरून कमीत कमी लोक त्यांना भेटावेत, शक्यतो भेटूच नयेत असं मी त्यांना सल्ला दिलेला आहे. पत्रकार बंधूंचा सुद्धा मला आभार व्यक्त करायचं आहे की तुम्ही सुद्धा संभाजीनगरमध्ये सगळे आपण एकत्र आलात आणि वरती कोणालाही कोणीही पत्रकार जायचे नाहीत हा जो ठराव केला तुम्ही शिस्त पाळली जेणेकरून बाकीच्यांनी सुद्धा शिस्त पाळायला पाहिजे याबद्दल मी सगळ्या पत्रकारांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या मुद्द्यांवर उपोषण मागे घेतलं त्यावर सुद्धा चर्चा झाली असेल तुमची. तारखेचा एक विषय पुन्हा चर्चेला येतोय, सरसकट हा एक विषय पुन्हा चर्चेला येतोय, या संदर्भात काय बोलणं झालं? माझ्यासाठी ते मुद्दे फार छोटे आहेत. 24 तारीख जानेवारी 2 तारीख सगळे ते मंत्री महोदय इथं येतील आणि तो फार मोठा विषय असा नाही येतो. ते त्यांच्या समजोत्याच्या माध्यमातून दोघांच्या तो शब्द निघेल. शासनाने सुद्धा आज काहीतरी सकाळी त्यांच्या पुढे GR काहीतरी दिलेलं आहे. माझी भूमिका काय आहे मी पूर्वी स्पष्ट केलेली आहे आणि परत तेच सांगणं मी काही उचित समजत नाही. आणि गरीब मराठ्यांना न्याय मिळावा एवढाच माझा नेहमी अँगल असतो आणि त्या दृष्टिकोनातून मनोज जरांगे सविस्तर ते स्वतः या विषयावर बोलतील आणि ते बोलत आले. तुमचाही रोल महत्वाचा असणार आहे. तुम्ही सरकारशी काही भेट बोलणं काही करणार? सरकारशी किती बोलायचं आणि किती भेटायचं? पण हे सरकार असून काय मागचं सरकार असून दे मी तर 2007 पासून सांगतोय की समाजाला कसा न्याय मिळून देता येईल. पण मनोजच्या माध्यमातून जो लढा उभा राहिलेला आहे समाज सुद्धा त्याच्याकडे एका विश्वासाने पाहतो आणि त्यांची तब्येत चांगली असावी म्हणून मी आज इथं आलो होतो. आणि मला सुद्धा पूर्ण विश्वास आहे की निश्चितपणाने ज्या मागण्या मनोज जरांगेंनी पुढे ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या क्लिअर होतील. आणि माझा अँगल एवढाच आहे आणि तो शिवाजी महाराजांचे आणि शाहू महाराजांचे संस्कार आहेत की आपल्या जीवापेक्षा आपला समाज मोठा असतो आणि समाजासाठी जो वेळ देतो अशा लोकांना ताकद देण्यासाठी अशा मंडळींना बळ देण्यासाठी हे आमची जबाबदारी आहे. म्हणून मी सुरुवातीला सुद्धा आलो होतो, उपोषण चालू सुद्धा असताना आलो होतो आणि आज तब्येत बरी नसताना सुद्धा म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर सुद्धा मी आलो होतो. एवढंच आहे माझ्याकडे. जो GR दिला शिंदे कमिटीने आधी सर्व्हे केला फक्त मराठवाड्यापुरता होता पण आता सरकारने ती राज्यभर व्याप्ती वाढवलेली आहे म्हणजे राज्यातील मराठ्यांचं सर्व्हे होईल, कुणबी नोंदी आढळतील, याचा नक्की फायदा होईल का? याला जोडून एक महाराज प्रश्न आहे, जोडून नंतर पात्र व्यक्तींनाच फक्त दिलं जाते त्याच्यात. आणि मी खोल काय बोलण्यापेक्षा सविस्तर पद्धतीने मनोज जरांगेंनी ज्याच्यासाठी उपोषण केलं होतं त्यांची आणि सरकारच्या लोकांशी चर्चा चालू आहे. चर्चा चालू असताना त्यांनी वेळ दिलेला आहे. तिथं तज्ज्ञ लोकसुद्धा इथं जस्टिस शिंदेसाहेबसुद्धा तिथं आले होते, शिकरे साहेबसुद्धा आले होते, आपले जस्टिस गायकवाड साहेब इथं स्वतः आले होते. आणि मला वाटतं सगळं राईट ट्रॅकवर आहे आणि त्यातनं मार्ग हे सगळे निश्चित निघतील हा मला पूर्ण विश्वास आहे. गेल्यावेळी सुद्धा 40 दिवसाचा वेळ दिला होता, त्यावेळेस पण होईल असं सांगितलं होतं. आता पुन्हा आता परत तेच काही प्रश्न करायचं? 40 दिवसाचा वेळ दिला त्यानंतर परत त्यांची चर्चा झाली, त्यासाठी मंत्री महोदयातले सगळे मंत्री आले होते. मनोज जरांगेंना विषय पटला, त्यांनी सुद्धा आता December 24 किंवा January 2 पर्यंत जी तारीख दिलेली, मुख्यमंत्री युद्धपातळीवर त्यांचं काम चालू आहे. पण आपण सुद्धा जर सरकार जर पूर्ण त्यांच्या टीमनी जर वेळ दिला असेल तर आपण सुद्धा सगळ्यांनी वाट पाहणं
गरजेचं आहे आणि तब्येतीकडे सदा त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं त्यामध्ये सरसकट ही मागणी होती मात्र फक्त पात्र लोकांना हे सगळे प्रश्नाचे मी काय जी आर काढलंय मी तो पाहिलेला नाहीये. मी सुद्धा आज पुण्यावरूनच मी प्रवास करून आलो संभाजीनगरमधून. आता त्याचं सविस्तर मी आणि काहीतरी स्टेटमेंट करण्यापेक्षा मला वाटतं जिनी हा लढा उभा केलाय मनोज जरांगे पाटील याच्यावर सविस्तर यावेळेस सरकार वेळ पाळेल. आता मी मुख्यमंत्री आहे का, मी उपमुख्यमंत्री आहे का, किंवा मी कॅबिनेट मध्ये आहे का, आमचं वेगळंच ते म्हणजे स्वराज्य हे यांच्यात काही मिसळत नाही. मनोज जरांगेचा दबाव निर्माण झालाय सरकारवर असं वाटतं काय म्हटलं? मनोज जरांगेचा दबाव निर्माण झालाय समाजाचा दबाव सरकारवर निर्माण असणारच ना. म्हणूनच तुम्ही एवढं येऊन थांबले ना माझी सुद्धा बैठक घ्यायला. दबाव आहे म्हणूनच आहे आणि दबाव पाडण्यासाठी मी आलोय ना. म्हणजे मनोजना बळ देण्यासाठी मी आलोय म्हणजे आणि डबल दबाव असं होणार आहे. आता नुसतं स्वराज्य आहे, स्वराज्याची पुढची भूमिका काय असणार आहे आता 2024. छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे. जोपर्यंत आपण पूर्ण ठीक होत नाही तोपर्यंत आपण रुग्णालयात डिस्चार्ज घेऊ नका असं देखील त्यांना सांगितलेलं आहे. आणि यानंतर या सगळ्या माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देऊ केलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेंना सरकारनं दिलेल्या तारखेच्या आश्वासनावरनं आता आरोप प्रत्यारोप सुरू झाला आहे. जरांगेंना सरकारनं दिलेली तारीख 24 डिसेंबर की 2 जानेवारी यावरून नवीन वाद पेटला आहे. जरांगेंनी सरकारनं आपल्याला 2 महिन्यांचं आश्वासन दिलं आणि त्यामुळे तारीख ही 24 डिसेंबर होते असं ठणकवून सांगितलं आणि त्यामुळे तारखेचा घोळ सरकारच घालत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. तर सरकारकडून मंत्री भुमरे आणि सावे यांनी तारीख नाही तर आरक्षण महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट केलं. 24 आणि 2 जानेवारी दरम्यान फारसं अंतर नसून सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मी तर 6-7 दिवसासाठी वर्ष येतो खोटत नाही बोलू. आधी 10 दिवस तुम्ही स्वतः उलट त्यांनीच खरं बोलून समज चांगले राहिलेले चांगले जयंतीशी असं मला वाटतं. तुमची 24 तारीख फायनल आहे त्यांनीच घेतली राव. आता काय सांगू तुम्हाला, ते म्हणले 24 पर्यंत आपण समितीला वेळ दिला ती तोरतरी द्या. आधी तर आमचं असं ठरलं होतं मग तर चौघच होते. आधी हे मंत्री महोदयाला घोळ झाला सगळं. हे आल्यावर हे तर घोळ घालणारच पहिल्यापासून. आता यांचं काय डोक्यात घ्यायचं नाही. डिसेंबर 24 डिसेंबर आणि 2 जानेवारी याच्यामध्ये काही असा काही फार फरक नाही ना. 5-6 दिवसाचा फरक आहे, काही जास्त फरक नाही. असं काही नाही की 24 आणि 2 जानेवारी त्याच्या आत बी समितीचं काम पूर्ण होऊ शकतं आणि 5-6 दिवसाचा हा काही विषय नाही फार जास्त काय. म्हणून मला काय वाटतं की त्याच्यात काही म्हणजे असं 24-2 एखादा 1/2 दिवस अलीकडे होऊ शकतो, एखादा 1/2 दिवस पहिले पुढे जाऊ शकतो. फक्त आपल्याला समाज बांधवाला कसा न्याय देता येईल याच्यासाठी पाहिजे, तारखीचं नाही बघायचं. आपण सगळे मीडियामध्ये तिकडे होता, साहेबांनी म्हटलं ना, मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं 2 महिन्याची वेळ. आता असेल तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्याचं म्हणजे माझ्या मते मीडियाने त्याचं एवढं मोठं हे करू नये. तो विषय माननीय मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांच्यावर चर्चा झाली. 2 जानेवारी 24 आणि 1 तारखेमध्ये फक्त 7 दिवसाचा फरक आहे. 7 दिवसाने काही खूप 4 जण होतो आम्ही मंत्रीसोबत, मी नंतर आलो. 2 महिने असं चाललं होतं. पण त्यांनी 24 डिसेंबर ही शिंदे न्यायमूर्त शिंदेची जी कमिटी नेमलेली ती त्यांनी गृहीत धरली असं सरकारला वाटलं 2 महिने. त्याच्यात मुख्यमंत्री साहेब ते निर्णय घेतील आणि त्यांच्या पहिले तब्येतीची काळजी घेऊन द्या. तारीख 4-8 दिवस मागं पुढं आरक्षण देणार असल्यामुळे तारीख मागं पुढं झाली किंवा त्यांच्यानी सीएम साहेबात जो होईल ते होऊ, त्याच्यात काही शंका वाटून देऊ नका.